सहा जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रांगोळीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नयनरम्य चित्र काढलेले चित्रकार विपुल मिरजकर यांचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फेटा शाल देऊन महामंडळाचे प्रमुख सल्लागार पद्माकर काळे व उत्सव अध्यक्ष निरंजन बोद्दुल यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून आगामी काळात मला क्षेत्रात नवीन संकल्पना राबविणार असल्याचे मत कलाकार विपुल मिरजकर यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी स्पर्शरंग कला परिषदेचा विपुल श्रीपाद मिरजकर। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मी आज 1/3 फुटाचे एक रांगोळी काढलेले आणि त्यासाठी श्री शिवजन्मोत्सव ते मंडळातर्फे मला सत्कार करण्यात आलेले। हे रांगोळी काढण्यासाठी 8 तास इतकी वेळ लागलेले आणि त्यासाठी मला 16 कलरचे मला लागलेले आहेत आणि त्यासाठी लेक कलर असे प्रकारचं रांगोळी असतो त्या प्रकारचं यूज करून मी हे रांगोळी काढलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या कलेच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनी कलाकार विपुल यांनी काढलेली रांगोळी ही खरंच प्रेरणादायी असून अशा कलाकारांच्या पाठीमागे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ नेहमी उभे राहील असे मनोगत महामंडळाचे अध्यक्ष निरंजन बोद्दुल यांनी व्यक्त केले। श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज विपुल मिरजकर यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। काल राज्याभिषेक दिनानिमित्त विपुल मिरजकरांनी रांगोळीच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकची सुंदर अशी एक रांगोळीने चित्र काढलेली होती। त्या निमित्तानं श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आम्ही सत्कार करण्यात या सत्कार प्रसंगी माननीय नानाजी काळे, माऊली पवार, पौसर गोडगे व प्रकाश अनवरे, देवदास गुले या सगळ्या यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आलेला आहे। आम्ही मिरजकरांना शुभेच्छा देतो की असंच त्यांनी चांगल्या प्रकारे चित्र काढावं व सोलापूरचे नाव उज्ज्वल करावे। अगर यापुढेही आपल्याला काय मदत लागेल तशी तर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आपल्या पाठीशी सदैव आहे। या प्रसंगी महामंडळाचे सदस्य भाऊसाहेब रोडगे, माऊली पवार, प्रकाश ननवरे, देवीदास घुले, बालाजी साळुंके आदी उपस्थित होते।